संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताची जोरदार भूमिका. पाकिस्तान अजूनही दहशतवादाला समर्थन देत असल्याचं भारताचं निवेदन. इथिओपिया विमान दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतात बोईंग 737 मॅक्स 8 विमानांवर तत्काळ बंदी. सुरक्षेसंबंधीच्या चाचण्या पूर्ण होईपर्यंत बंदी कायम राहणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. उमेदवार निश्चितीसाठी विविध पक्षांच्या बैठका. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू. नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचं वातावरण. सकाळच्या सत्रात निर्देशांकाची 135 अंकांची उसळी. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना पराभवाचा मोठा धक्का. ब्रेक्झिटच्या विरोधामध्ये गेला कल. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज नवी दिल्लीमध्ये पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना. मालिका विजय निश्चित करण्यासाठी आजचा सामना निर्णायक. नमस्कार, 11:00 बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 40व्या बैठकीमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा जोरदार भूमिका घेतली आहे. मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं ही भूमिका मांडली. पाकिस्तान अजूनही दहशतवादाला खतपाणी घालत आहे, तसंच जगभरामध्ये जम्मू काश्मीरबाबत अपप्रचार करत असल्याबद्दल भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून इथं अल्पसंख्याकांना समान हक्क आहेत, तर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात असं भारतानं म्हटलं आहे. या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक निळू दामले यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली. युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आज ज्यावेळी ठराव होईल त्यावेळी काही देश त्याला पाठिंबा देतील. उदाहरणार्थ फ्रान्स नक्की पाठिंबा देईल, युके पाठिंबा देईल, अमेरिका पाठिंबा देईल, परंतु भीती अशी आहे की कदाचित चीन पाठिंबा देणार नाही. म्हणजे चीन दहशतवादाच्या विरोधात आहे पण मसूदला तसं घोषित करायला तयार नाही. याचं कारण चीन आणि पाकिस्तानचे सध्या आर्थिक संबंध आहेत, त्यामुळे कदाचित तो ठराव तिथे पास होणार नाही. आता पास झाला तर त्याचा अर्थ असा होतो की एक तर त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं जातं आणि तो ज्या देशामध्ये आहे, म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानमध्ये आहे, त्या पाकिस्तानने जर त्याच्यावर कारवाई केली नाही, म्हणजे त्याला पकडलं नाही, तुरुंगात टाकलं नाही, खटला भरला नाही, तर पाकिस्तानशी असणारे आर्थिक संबंध आणि आर्थिक व्यवहार यावर निर्बंध घालण्याचा अधिकार हा युनायटेड नेशन्सच्या देशांना मिळतो. याचा अर्थ असा होतो की अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये, ते आर्थिक असोत किंवा शस्त्रासंबंधीचं असोत, अशा करारांमध्ये पाकिस्तानला वगळलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ सध्या अमेरिका पाकिस्तानला मदत करते, शस्त्रांची मदत करते, पैशांची मदत करते. ही मदत रोखून ठेवण्याचा अधिकार अमेरिकेला मिळतो. किंवा आपण असं म्हणूया की जर त्या ठरावावर त्यांची सही असेल तर ते त्यांच्यावर बंधन पडतं. आता उदाहरणार्थ सौदी अरेबिया त्यांना किती 20-25 अब्ज डॉलरची मदत करते. परवाच त्यांचे प्रमुख येऊन गेले आणि त्यांनी मदत जाहीर केली. आता ही मदत जर सौदी अरेबिया देणार असेल तर सौदी अरेबिया युनायटेड नेशन्सच्या कराराचा भंग करतो असा अर्थ होतो. आणि तसा अर्थ झाला तर सौदी अरेबियावर सुद्धा कारवाई करणं किंवा सौदी अरेबियाबरोबरचे संबंध पुन्हा नीट तपासून पाहणं अशी सुद्धा जबाबदारी सौदीशी व्यवहार करणाऱ्या देशांवर येते. तेव्हा हा ठराव मंजूर होणं हे जगाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, भारताच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण तो ठराव मंजूर झाला की पाकिस्तानवर इतकी बंधनं येतील किंवा पाकिस्तानच्या विकासावर एवढा परिणाम होईल की शेवटी पाकिस्तानला नाईलाजाने त्याच्यावर कारवाई करावी लागेल. आणि त्याच्यावर कारवाई करणं याचा अर्थ असा की तो जे भारतामध्ये
दहशतवादी कृत्य घडवून आणत होता तो म्हणा त्याची संघटना म्हणा याच्यावर आपण म्हणू बरेच निर्बंध येतील तर ते करता येणार नाही आणि त्यामुळे भारताचा फायदा होईल. इथिओपियन एअरलाईन्सच्या विमान दुर्घटनेनंतर भारतानं काल बोईंग 737 मॅक्स 8 विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. स्पाईस जेटकडे 12 तर जेट एअरवेजकडे 5 बोईंग विमानं आहेत. बोईंग विमानांच्या सुरक्षित परिचालनासंदर्भात योग्य सुरक्षा चाचण्या केल्या जात नाहीत तोपर्यंत बोईंग विमानांची उड्डाणं थांबवण्याचा निर्णय नागरी उड्डाण महासंचालनालयानं घेतल्याचं विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचं नेहमीच प्राधान्य असून जगभरातल्या विमानसेवा कंपन्या आणि विमानं तयार करणाऱ्यांशी सल्लामसलत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. रविवारी इथिओपियन एअरलाईन्सचं बोईंग विमान कोसळून 157 लोकांचा मृत्यू झाला होता. न्यूझीलंडनंही बोईंग 737 मॅक्स 8 विमानांची उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बोईंग विमानांची उड्डाणं स्थगित करण्यामागे कुठलाही आधार नसून ही विमानं सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचं अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन प्रशासनाचे प्रमुख डॅनियल एलवेल यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी विविध पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत वानखेडे मैदानाच्या संकुलात त्यांच्या भाजपच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्षामध्ये आज एका तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाची भर पडते आहे. डॉक्टर सुजय विखे यांच्या रूपानं एक अतिशय चांगलं उन्न नेतृत्व हे भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि म्हणून सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे. भाजप नेत्यांनी सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. आपण पूर्वीपासूनच भाजपाचे कार्यकर्ते असून पुढेही राहू असं ते म्हणाले. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीका केली आहे. गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. शरद पवार यांनी माढामधून निवडणूक लढवावी अशी तिथल्या जनतेची इच्छा होती तसंच मावळ मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होती. मात्र कुटुंबातले केवळ दोनच उमेदवार असले पाहिजेत आणि तरुणांना संधी मिळाली पाहिजे या विचारातून माढा इथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतल्याचं तटकरे म्हणाले. वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं केली. यापुढे आघाडीसाठी काँग्रेससोबत चर्चा करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. उर्वरित 26 उमेदवारांची नावं 15 मार्चला जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा काँग्रेस पक्षाने या 22 चे 22 उमेदवार स्वीकारावे. वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म लावण्याच्या ऐवजी काँग्रेसने आपला एबी फॉर्म लावावा ही ऑफर काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आली. काँग्रेस बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या चर्चेचे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जालना लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला तिढा कायम आहे. खोतकर यांना उमेदवारी मिळावी या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय आपल्या हातात नाही मात्र कार्यकर्त्यांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या जातील असं खोतकर यांनी सांगितलं. रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जिल्हा भाजपानं केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपावर सातत्यानं टीका केली असून येत्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका रत्नागिरीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी मांडली आहे. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाचा तिढा उद्यापर्यंत सुटला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यात स्वबळावर 15 जागा लढवण्याची तयारी असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असून सर्व आवश्यक पावलं उचलण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची तयारी आणि उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी ते काल नागपुरात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. ईव्हीएम 100% सुरक्षित राहणार यात कुणीही कसलीही शंका बाळगू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ॲज अ डायरेक्टिव्ह फ्रॉम द इलेक्शन कमिशन आम्ही कोऑर्डिनेशन मिटिंग भरपूर घेतलेले आहे. आता सुद्धा 15 तारखेला मध्य प्रदेशमध्ये आपली कोऑर्डिनेशन मिटिंग आहे टॉप लिडरशिपची आणि इतर एसपीजने सुद्धा त्यांचे जे बॉर्डरिंग एसपीज आहेत त्यांच्यासोबत मिटिंग्स केलेले आहे आणि आपल्याला कळून टॅक्टिकल पोलिसिंगप्रमाणे नाकाबंदी आणि जे काही सिमिलर एक्सरसाइज जे आपल्याला करावं लागेल ते आम्ही सगळे करणार आहे त्याबद्दल सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे. जे काही रोड ब्लॉक्स लावायचे आहे जे काही सीलिंग कराय ऍक्टिव्हिटी करायचे आहे ते सगळे आम्ही करणार. प्रत्येक मतदारानं मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सक्षम करण्यासाठी हातभार लावावा तसंच ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही त्यांनी तत्काळ नावनोंदणी करावी असं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. धुळे मतदारसंघासाठी 2 एप्रिलला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिजिल ऍपचा वापर होणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडतील असा विश्वास रेखावार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला दिशा दाखवणारे औद्योगिक धोरण देणारे देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या 106व्या जयंतीनिमित्त मुंबईत पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. यशवंतराव यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याला नवी दिशा दिली तसंच अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या काळात घेतले गेले असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद राज्याच्या निर्मितीच्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतले आणि राज्याला दिशा दिली. महाराष्ट्रातले अनेक निर्णयाच्या काळातली त्या निर्णयांची सुरुवात त्यांनी केली. महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण असो, महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असो, औद्योगिक धोरणाला मदत करण्यासाठी स्थापन केलेली महाराष्ट्र फायनान्शियल कॉर्पोरेशन असो, अशा अनेक संस्थांची निर्मिती त्यांनी केली आणि त्याबरोबर साहित्य संस्कृती आणि कला या क्षेत्रामध्ये सुद्धा समाजाची सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतले आणि राज्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल याची खबरदारी त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये घेतली. दूरदृष्टी असलेले अर्थतज्ञ रघुराम राजन यांना तसंच 20 लाख कर्णबधिरांना श्रवणयंत्र मोफत देणारे बिल ऑस्टिन यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार डोगरी भाषेतले प्रख्यात साहित्यिक चित्रपट कथा लेखक आणि दिग्दर्शक वेद राही यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कुलगुरू डॉ ई वायुनंदन यांनी ही घोषणा केली. 2018 वर्षासाठी हा पुरस्कार आहे. 1983 मध्ये डोगरी भाषेतल्या आले या कादंबरीसाठी वेद राही यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर या चरित्रपटामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणाऱ्या उद्देशानं टाटा केमिकल्सनं कस्तुरी हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना कृषी उद्योजक म्हणून प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.
मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं आयोजित एका कार्यक्रमात 14 महिला उद्योजकांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. या महिला उद्योजकांनी देशातल्या युवा तसंच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन आपल्या शारीरिक सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षमतांचं दर्शन घडवलं. महिला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करणं हा कस्तुरी उपक्रमाचा उद्देश आहे. विविध राज्यांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 18 संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र गुजरात आणि देशभरच्या काही वेगळ्या दुसऱ्या राज्यातून आणि इथे त्यांचं बहिणीचं बहिणीची भेटणं होत आहे. आणि आमचा असा विश्वास आहे की जर वुमन फार्मरशी शेतकऱ्यांची जर ग्राहक गृहिणी बरोबर डायरेक्टली बहिणीचं नातं झालं तर मग तिला डबल द इन्कम होणारच आहे आणि गृहिणीला सुद्धा उत्तम पौष्टिक आहार मिळणार आहे. तर हे टाटा कस्तुरीचं जे आम्ही महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, ज्या महिला बचत गटातल्या बायका ज्या स्थानिक म्हणजे गावातल्या शेतात काम करून स्वतःचे जे प्रॉडक्ट बनवतात की जे शहरातल्या लोकांना नॅचरल आणि चांगलं खायला हेल्दी खायला मिळायला पाहिजे ह्या उद्देशाने टाटा कंपनीनी आम्हाला इथं बोलवलेलं आहे. आमच्या संस्थेचं जनसेवा फाउंडेशनशी त्यांचं टायअप झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या महिला उद्योजिका आहेत की आमचे छोटे छोटे उद्योग आहेत तर ते जे प्रॉडक्ट आहे ते त्यांना सिटीतल्या लोकांना पोहोचवायचे. मुंबई शेअर बाजारामध्ये आजही तेजीचं वातावरण आहे. आज बाजार उघडताच निर्देशांक 135 अंकांनी वधारला. दरम्यान निर्देशांकामध्ये काल 481 अंकांची वाढ होऊन दिवसअखेर तो 37,536 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 133 अंकांची वाढ होऊन तो 11,301 अंकांवर पोहोचला. जागतिक स्तरावरील सकारात्मक कल, परदेशी गुंतवणुकीचा ओघ, वित्त ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्राच्या समभागांची झालेली खरेदी यामुळे निर्देशांकात वाढ झाल्याचं विश्लेषकांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार अनुपम हाजरा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तसंच काँग्रेस आमदार दुलाल चंद्र आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार खागेन मुर्मू यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दरम्यान महात्मा गांधींचे विचार ही जगभरात भारताची ओळख असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या सभेमध्ये ते बोलत होते. बेरोजगारी हा देशापुढे मोठा प्रश्न असल्याचं सांगून ते म्हणाले की मोदी सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, उद्योगपतींची कर्ज माफ केली गेली, शेतकरी मात्र कर्जातच बुडाला आहे असं ते म्हणाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास जीएसटीची पुनर्रचना केली जाईल असंही गांधी यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदीमुळे गरिबांचं कंबरडच मोडल्याची टीका त्यांनी केली. येत्या निवडणुकीत निरर्थक मुद्द्यांना थारा देऊ नका असं आवाहन काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी या सभेत बोलताना केलं. मतदारच देशाचं रक्षण करू शकतात असं सांगून जनतेनं जागरूक राहण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आगामी निवडणुकीसाठीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची गुजरातमध्ये अहमदाबाद इथं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी तसंच इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. द्वेषमूलक शक्तींना पराभूत करण्याचा ठराव पक्षानं केला असल्याचं पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं. या बैठकीत अनेक राजकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकार सोबत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. काँग्रेसनं केलेले आरोप मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खोडून काढले आहेत. काँग्रेसनं अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसंच भाजपशासित राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीका जावडेकर यांनी केली आहे. कांग्रेस की जहां भी सरकारें आई वहां हमने कर्ज माफी किसानों की है. इससे ज्यादा झूठ कुछ नहीं है. राजस्थान में वसुंधरा सरकार ने 8000 करोड़ की 50,000 रुपए तक की कर्ज माफी की. इन्होंने अगर 50 के 52,000 है तो 2000 करोड़ का किया, वो भी थोड़े किसानों का. काँग्रेस दहशतवादाच्या विरोधामध्ये सौम्य भूमिका घेत असल्याची टीका केंद्रीय वित्तमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी एका लेखात केली. काँग्रेस पक्ष दहशतवादाचं समर्थन करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दहशतवादाच्या विरोधातल्या लढ्यामध्ये सर्व जग भारताचं समर्थन करत आहे असंही त्यांनी या लेखात पुढं म्हटलं आहे.
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना काल ब्रिटनच्या संसदेमध्ये आणखी एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समधल्या 391 खासदारांनी ब्रेक्झिटच्या विरोधामध्ये मतदान केलं, तर 242 खासदारांना ब्रेक्झिटच्या बाजूनं मतदान करता आलं. त्यानंतर थेरेसा मे यांनी सभागृहासमोर निवेदन केलं. 19 मार्चपूर्वी कुठल्याही समझोत्याशिवाय युरोपियन महासंघातून ब्रिटननं बाहेर पडावं का याबाबत एका नव्या प्रस्तावावर संसदेमध्ये आज मतदान होईल आणि सर्व खासदारांना मतदानासाठी मुभा दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज नवी दिल्लीमध्ये फिरोज शाह कोटला मैदानावर होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी 2-2 असे सामने जिंकून बरोबरी साधली आहे, त्यामुळे आजचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. कोटला इथल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. शिखर धवनची चमकदार कामगिरी भारतासाठी दिलासा देणारी आहे. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील युवा खेळाडूंना निवड समितीपुढे आपली कामगिरी दर्शवण्याची ही शेवटची संधी आहे. हवामान. गेल्या 24 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताची जोरदार भूमिका. पाकिस्तान अजूनही दहशतवादाला समर्थन देत असल्याचं भारताचं निवेदन. इथिओपिया विमान दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतात बोईंग 737 मॅक्स 8 विमानांवर तत्काळ बंदी. सुरक्षेसंबंधीच्या चाचण्या पूर्ण होईपर्यंत बंदी राहणार कायम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. उमेदवार निश्चितीसाठी विविध पक्षांच्या बैठका. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू. नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजीचं वातावरण. सकाळच्या सत्रात निर्देशांकाची 135 अंकांची उसळी. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना पराभवाचा मोठा धक्का. ब्रेक्झिटच्या विरोधामध्ये गेला कल. आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आज नवी दिल्लीमध्ये पाचवा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना. मालिका विजय निश्चित करण्यासाठी आजचा सामना निर्णायक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.